नमस्कार मित्रांनो, यशोदीप अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गणिताचा पायाभूत घटक. कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपल्याला त्याचे बेसिक किंवा पायाभूत घटक हे बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला महत्त्वाचं असतं. कारण की त्याचं जर इन्फॉर्मेशन किंवा बेसिक माहिती जर आपल्यात जर नसेल तर त्यामध्ये आपण नक्की त्यामध्ये आपण अपयशी ठरत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना आपल्याला बेसिक माहिती कुठून तरी आपल्याला मिळवावीच लागत असते. तरच आपल्याला त्यामध्ये पूर्णपणे आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतरच आपण त्यामध्ये कुठल्याही व्यवसाय किंवा कुठल्याही घटकाची सुरुवात करत असताना त्यामध्ये आपण बेसिक ज्ञान मिळवल्याच्या नंतरच आपण त्याकडे आपण त्यामध्ये प्रवेश केला पाहिजे. लक्षात ठेवा, तर आपल्याला गणिताचा अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षा, कुठलीही स्पर्धा परीक्षा देताना किंवा शालेय लेवलवरसुद्धा तुम्ही नवोदय विद्यालयाची परीक्षा द्या किंवा कुठलीही अशा एखादी स्कॉलरशिपची परीक्षा द्या, यासाठी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्याला काही ही जी काही बेसिक माहिती आहे या घटकामध्ये आपल्याला पाहिजे. हा घटक हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहेच तर हा शालेय दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा असलेला घटक आहे. मग तुम्ही परीक्षा कुठलीही द्या, भलेही पहिलीपासून ते पाचवीपर्यंत किंवा पाचवीपासून ते ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत किंवा कुठलेही पर्यंत MPSC असो UPSC, तर पायाभूत घटक हा सर्व परीक्षेसाठी महत्त्वाचाच असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण सुरुवात करत आहोत गणिताच्या पायाभूत घटकाला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करू आजच्या घटकाला. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीची बेल आयकॉनसुद्धा ऑन करा, जेणेकरून मी अशाच प्रकारचे व्हिडिओ ज्यावेळेस आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि तुम्ही लवकरात लवकर तो व्हिडिओ पाहू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला बेसिक माहिती पूर्णपणे क्लिअर असणार आहे. बेसिक माहिती तुमची क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला गणिताचे जे काही शॉर्टकट स्ट्रीक आहेत त्या समजणार नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला गणिताची बेसिक माहिती असणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे आपला संख्येचे प्रकार, दुसरा आहे संख्येची स्थानिक किंमत, तिसरा आहे विभाजितेच्या कसोट्या, चौथा आहे मसावी लसावी, पाच नंबरचा आहे सरासरी, सहा नंबरचा आहे वयवारी, सात नंबरचा आहे शेकडेवारी, आठ नंबरचा आहे नफा आणि तोटा, त्याच्यानंतर पहा नऊ नंबरचा आहे गुणोत्तर व प्रमाण, दहा नंबरचा आहे काळ काम वेग, अकरा नंबरचा आहे पाण्याची टाकी व नळ, बारा नंबरचं आहे आगगाडी, तेरा नंबरचं आहे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे घटक आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा गणितामध्ये. तर चला आपण आता बेसिक आपल्या घटकाला सुरुवात करू, नंतर एक एक टॉपिक हा आपण पूर्णपणे क्लिअर करत जाऊ. अगोदर बेसिकपासून नंतर हार्ड लेवलपर्यंत आपण जाणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नंतर म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला तर नंतरचे जे काय आपले जे लेक्चर होतील किंवा नंतर जे काय आपले जे घटक आपण जे कम्प्लीट करणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. जर हे तुमचं जर बेसिक पक्कं जर नसेल तर तुमचा पुढं तुम्हाला गणित समजणार नाही. कारण की गणित हा एका बिल्डिंगीसारखा विषय, कारण की पाया जसा मजबूत झाल्याच्या नंतर जसं जसे बिल्डिंगचे मजले आपण वर चढत जाऊ तसं तसं पायावर त्याचं म्हणजे काय पाया मजबूत जर असेल तर वर कितीपर्यंत जरी चढत गेलो आपण तर ते आपल्याला काही होणार नाही, म्हणजे काय त्याची बिल्डिंगची शोभा वाढत जाईल किंवा ती बिल्डिंग खाली कोसळणार नाही, लक्षात ठेवा. आणि आपला बेसच जर पक्का नसेल तर साहजिक आपण वरही जरी गेलो तर तेवढ्याच जोरात खाली आदळूसुद्धा. त्यामुळे लक्षात ठेवा, बेसिक आपलं पक्कं करा. बेसिक पक्कं केल्याच्या नंतर आपल्याला आदळण्याची किंवा कुठल्याही प्रकारची भीती त्या ठिकाणी राहणार नाही. याचा आदळण्याची भीती म्हणजे याचा अर्थ कसं, जर आपला बेसिक पक्कं जर असेल तर वरी आपण म्हणजे किती हार्ड लेवलचे जरी गणित जर गेलो तर आपल्याला खाली बेसिककडे येण्याची आवश्यकता भासणार नाही. म्हणजे बेसिक पक्के असल्यामुळे तुम्हाला शॉर्टकट स्ट्रीक हा लगेच समजून जातील, लक्षात ठेवा. तर चला आपली नैसर्गिक संख्या पाहू. तर नैसर्गिक संख्या म्हणजे असतात काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ह्या निसर्गामध्ये निर्माण झालेल्या आहेत का, नाही, लक्षात ठेवा. नैसर्गिक संख्या म्हणजे त्याला नैसर्गिक संख्या असं म्हणलं, या म्हणण्याचं कारण असं की ह्या संख्या ह्या आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जेवढ्या काही संख्या आपण वापरतो त्या संख्येला नैसर्गिक संख्या असे म्हणतात, त्यालाच इंग्लिशमध्ये नॅचरल नंबरसुद्धा असे म्हणतात, लक्षात ठेवा. आता नैसर्गिक संख्या, नैसर्गिकची सुरुवात कुठून होती, तर नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एकपासून होते. कुठून होते, नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एकपासून होत असते, लक्षात ठेवा. मग एक दोन तीन म्हणजे एकपासून सुरुवात होऊन तर अनंतपर्यंत नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं का, एक नैसर्गिक संख्येची सुरुवात एकने होते. याचा अर्थ असा की नैसर्गिक संख्या ह्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही, म्हणजे अनंतपर्यंत नैसर्गिक संख्या आहेत. एवढी संकल्पना क्लिअर होते. फक्त काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, एकपासून सुरुवात होणाऱ्या पूर्ण संख्या ह्या नैसर्गिक संख्या असतात आणि नैसर्गिक संख्येमध्ये शून्य आणि ऋण संख्येचा समावेश होत नाही, लक्षात ठेवा. नैसर्गिक संख्येमध्ये शून्यचा समावेश होत नाही,
नैसर्गिक संख्येमध्ये काय शून्याचा समावेश होत नाही आणि ऋण संख्येचा समावेश होत नाही. तर ऋण संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या अगोदर मायनस हे चिन्ह असतं त्या संख्येला ऋण संख्या असे म्हणतात. मग भले ती कुठली 100 असो, 10 असो, 5 असो का कितली असो, त्यास आता हे 100 आहे, 100 ही काय झाली, धन झाली. याच्या अगोदर जर ऋण संख्या म्हणजे मायनस संख्येचं जर चिन्ह लागलं तरी काय ती ऋण संख्या होत असते, लक्षात ठेवा. म्हणजे शून्य संख्या आणि ऋण संख्या या दोन्हीचा समावेश नैसर्गिक संख्येमध्ये होत नाही, लक्षात ठेवा. शून्य आणि एकचा समावेश, शून्य आणि मायनस एकचा म्हणजे ऋण संख्याचा, मायनस एक म्हणजे ऋण संख्या. मग कुठलीही संख्या ती, उदाहरणार्थ आपण एन संख्या, एन याचा अर्थ कुठलीही, नंबर ऑफ प्राईम म्हणजे कुठलीही नैसर्गिक संख्या, मायनसच्या त्याच्या अगोदर चिन्ह लागलं म्हणजे शून्य आणि मायनस या संख्येचा नैसर्गिक संख्येमध्ये समावेश होत नाही. हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर झालेला पाहिजे, लक्षात ठेवा. आता या या नैसर्गिक संख्येवर आधारित आपल्याला काही स्वरूपाचे प्रश्न विचार, याच्या फक्त दोनच मुद्दे लक्षात ठेवा. नैसर्गिक संख्या ही सुरुवात ही एकपासून होते, अगदी बेसिकपासून आपण घेत आहोत, लक्षात ठेवा, जेणेकरून पुढचे जे आपले काही घटक होतील किंवा पुढचे जे काय आपले हेडिओ येणार आहेत गणितचे ते तुम्हाला समजण्यास या ठिकाणी मदत होईल. म्हणजे सुरुवात या ठिकाणी नैसर्गिक संख्येविषयी दोन संकल्पना क्लिअर ठेवा. नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एकपासून होते, नैसर्गिक संख्या अनंतपर्यंत आहे, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शून्य आणि मायनस, शून्य आणि ऋण संख्या, शून्य आणि ऋण संख्या यांचा समावेश नैसर्गिक संख्येमध्ये होत नाही, हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवा, हे तुमच्या लक्षात राहिलंच पाहिजे नैसर्गिक संख्येविषयी. हे जे काय तुम्हाला मी आता पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न, हे काही जे तुम्हाला प्रश्न विचारले आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की प्रश्न विचारण्याचं किंवा तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचं एकाच उद्देश, कारण की हा जो अगोदर आपण जो काय टॉपिक नैसर्गिक संख्याचा पाहिला त्याचे सर्व मुद्दे जर क्लिअर जर झाले तर तुम्ही या ठिकाणी याचं उत्तर देऊ शकाल, अशी याची 100% गॅरंटी. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला हा घटक समजलेला आहे असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे मी मुद्दाम हे तीन प्रश्न काढलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न पाहिल्याच्यानंतर तुम्ही परत नाही लक्षात आलं तर परत तुम्ही मागचा घटक पहा आणि नंतर तुम्हाला ते उत्तर येईल, म्हणजे तुमचं डोक्यामध्ये एकदम पॅक होईल. कारण की प्रश्नाचं स्वरूप असल्याशिवाय माणसाला काठिण्य पातळी किंवा तो टॉपिक किती समजला हे समजत नाही, लक्षात ठेवा. या तीन प्रश्नाची उत्तरे तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत, लक्षात ठेवा. आता पुढची आपली संख्या आहे मूळ संख्या. कुठली पुढची? मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे नेमक्या असतात काय? मूळ संख्या म्हणजे काय? आपलं झाडाचं मूळ नाही, लक्षात ठेवा. मूळ संख्या म्हणजे, मूळ म्हणजे काय? बेस, पाया. त्याचं काय? मूळ म्हणजे बेस, पाया. तर मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला फक्त त्या संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे त्या संख्येला दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजे मूळ संख्येला फक्त एक आणि तीच संख्या, तीच संख्या म्हणजे या दोन्ही व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने त्याला भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे सरळ सरळ ज्या संख्येला कुठल्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात, लक्षात ठेवा. म्हणजे आता तुम्हाला मूळ संख्या ओळखायची कशा? आता उदाहरणार्थ तुम्हाला जर सांगितलं 12, 12 ही मूळ संख्या आहे का? तर नाही. कशामुळे नाही? कारण की 12 2 सुद्धा भाग जातो, 12 6 सुद्धा भाग जातो, 12 3 सुद्धा भाग जातो, 12 4 सुद्धा भाग जातो, 12 त्याच्यानंतर 12 सुद्धा भाग जातो, लक्षात ठेवा. म्हणजे ज्या संख्येचे भाजक हे 2 जास्त असतील त्या संख्या मूळ संख्या नसतात. म्हणजे मूळ संख्या म्हणजे काय, क्लिअर झालं तुम्हाला? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला तीच संख्या व 1 भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आणि सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या असतात, सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या असतात. फक्त एकमेव सममूळ संख्या म्हणलं तर 2 आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. कळलं? एकमेव सममूळ संख्या, एकमेव सममूळ संख्या जर विचारली तुम्हाला तर फक्त 2 आहे. कुठली? एकमेव सममूळ संख्या 2 आहे. बाकी सगळ्या, आता ज्या काही मूळ, जेवढ्या काही मूळ संख्या आहेत त्यामध्ये 2 व्यतिरिक्त 2 सोडता पाहिजे. जेवढ्या काही मूळ संख्या आहेत ना, ह्या जेवढ्या काही मूळ संख्या आहेत यामध्ये फक्त 2 व्यतिरिक्त कुठलीही समसंख्या तुम्हाला दिसणार नाही. फक्त 2 ही एकमेव समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे, हा प्रश्नाला विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढे जर गेलो आपण, जर पुढे जाऊयात, पहा टीप या ठिकाणी, टीप लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शून्य आणि एक ह्या संख्येचा मूळ संख्येमध्ये समावेश होत नाही. पहा, ज्या गोष्टीवर मी जास्तीत जास्त फोकस मारतो ती गोष्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, लक्षात ठेवा. शून्य आणि एक ह्या संख्येचा मूळ संख्येमध्ये समावेश होत नाही. आता यावर आधारित कशा स्वरूपाचे प्रश्न येतात हे सुद्धा आपण खाली पाहणार आहोत. म्हणजे शून्य आणि एक ह्याचा समावेश मूळ संख्येमध्ये होत नाही, लक्षात ठेवा. आता पहा, मूळ संख्येची सुरुवात कुठून होते? 2 होते. मूळ संख्येची सुरुवात कुठून होते? 2 होते. पहा, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर फक्त या ठिकाणी तुम्हाला 2 समसंख्या दिसणार. पहा, 2 ही एकमेव समसंख्या आहे की जी मूळ संख्या, त्याच्यानंतरची कुठलीही तुम्हाला समसंख्या या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही, लक्षात ठेवा. आता समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 भाग जातो पूर्ण भाग जातो, ज्या संख्येला 2 पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात, लक्षात आलं तुमच्या? ज्या संख्येला 2 पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे
म्हणतात, लक्षात ठेवा. म्हणजे पहा या ठिकाणी खाली पण तुम्ही पहा, ही दोन व्यतिरिक्त तुम्हाला कुठली समसंख्या दिसते का, या ठिकाणी कुठलीही समसंख्या दिसत नाही, लक्षात ठेवा. आता या मूळ संख्येचा हा जो तक्ता तुम्हाला दिलेला आहे हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न असा विचारला जाईल, एक ते दहा पर्यंत एकूण मूळ संख्या किती, तर एक ते दहा पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे, चार आहेत. किंवा असा पण प्रश्न विचारला जाईल की एक ते दहा पर्यंत खालीलपैकी कुठली मूळ संख्या नाही, मग तुम्हाला पहिलं ऑप्शन येईल दोन, दुसरे येईल तीन, तिसरे येईल आठ आणि चौथे येईल सात. तर मग यापैकी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कुठली आळ ही आठ ही मूळ संख्या नाही, लक्षात ठेवा. म्हणजे दोन तीन पाच सात, दहा पर्यंत जर पाहिलं तर दोन तीन पाच आणि सात यांचा मूळ संख्येमध्ये समावेश होतो. नंतर अकरा ते वीस पर्यंत जर पाहिलं तर अकरा तेरा सतरा एकोणीस ह्या मूळ संख्या आहेत. एकवीस ते तीसपर्यंत जर पाहिले आपण मूळ संख्या तर तेवीस एकोणतीस आहेत. आणि एकतीस ते चाळीसपर्यंतच्या मूळ संख्या जर पाहिल्या तर एकतीस आणि सदोतीस ह्या मूळ संख्या आहेत, लक्षात ठेवा. पुढं जाऊयात आता आपण. चाळीस ते पन्नासपर्यंतच्या मूळ संख्या पहा, चाळीस ते पन्नासपर्यंतच्या मूळ संख्या एक्केचाळीस. आता एक्केचाळीसला दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जातो का, नाही देऊन पहा तुम्ही, वाटल्यास तुम्ही एक्केचाळीस त्रेचाळीस जेवढे काही मी जी संख्या सांगत आहे त्या संख्येला भाग देऊन पहा. ज्या संख्येला जर तीस संख्या किंवा एक व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग केला जर नसेल तर ती मूळ संख्या असते, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी जर पाहिलं तर एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस पन्नास ते साठ एक्कावन्न ते साठपर्यंत जर पाहिलं त्रेपन्न एकोणसाठ साठ ते सत्तरपर्यंत जर पाहिलं तर एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर ते ऐंशीपर्यंत जर पाहिलं तर एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी. पहा एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी ह्या मूळ संख्या आहेत. नंतर पुढं जर गेलो आपण तर त्र्याऐंशी एकोणनव्वद नंतर आणि सत्त्याण्णव. पहा एक्क्याण्णव ते शंभर, एक्क्याण्णव ते शंभर या अंकाच्या दरम्यान फक्त एकमेव मूळ संख्या असेल ती म्हणजे सत्त्याण्णव. प्रश्न असा पण विचारला जाईल एक्क्याण्णव ते शंभरच्या दरम्यान, एक्क्याण्णव ते शंभरच्या दरम्यान एकूण मूळ संख्या किती. मग येईल तुम्हाला पहिलं ऑप्शन येईल एक, दुसरं ऑप्शन येईल झिरो, तिसरं ऑप्शन येईल पाच आणि चार नंबरचं ऑप्शन येईल तीन. तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे एक, एक्क्याण्णव ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे, तर फक्त एक मूळ संख्या आहे ती म्हणजे सत्त्याण्णव ही एकमेव मूळ संख्या आहे, लक्षात ठेवा. हा प्रश्न पण विचारलेला आहे. जे प्रश्न विचारलेले आहेत त्या दृष्टिकोनातून मी त्या घटकावर जास्ती फोकस मारलेला आहे या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला एक विनंती, एक व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा जेणेकरून तुमचा बेसिक पाया एकदा पक्का झाल्याच्यानंतर तुम्हाला समोर प्रॉब्लेम येणार नाही. जे विद्यार्थी आता नेमकीच तयारी करतात त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कोणी आपले मित्र असेल किंवा आपले फ्रेंड असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्यांना त्यांनासुद्धा याचा फायदा होईल, लक्षात ठेवा. आणि डिस्कसनं जर अभ्यास जर केला जर तुम्ही तर खूपच याचा फायदा होणार आहे. आता पहा याच्यावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत, लक्षात ठेवा. आता पहा हा पण प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय आपल्याला पहा, एक ते शंभरपर्यंत सर्व मूळ संख्येची बेरीज किती. आता पहा प्रश्न जर असा परीक्षेला जर आला तर तुम्ही त्या ठिकाणी एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या तुम्ही लिहू शकणार का, त्या लिहिल्या आणि त्याचं जर बेरीज केली तर तुम्हाला जवळपास दहा ते पंधरा मिनटाचा कालावधी लागतो. किती, दहा ते पंधरा मिनटाचा. आणि परीक्षेमध्ये दहा ते पंधरा मिनटाचा कालावधी एका गणिताला जाणं याचा अर्थ आपण त्या ठिकाणी शंभर टक्के आपण अपयशी ठरणार आहोत, याचं पहिलं लक्ष नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ते शंभरपर्यंतच्या सर्व मूळ संख्येची बेरीज जर विचारली तर किती, एक हजार साठ, दहा साठ, लक्षात ठेवा. एक हजार साठपेक्षा काय, दहा साठ. म्हणजे तुम्हाला एक ते शंभरपर्यंतच्या संख्येची बेरीज जर विचारलं किती, दहा साठ, दहा साठ म्हणजे एक हजार साठ. लक्षात राहण्यासाठी दहा साठ असा हा तुम्ही फंडा वापरू शकता. आय एम पी जो केलेला आहे तो प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. परीक्षेला पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक किंवा पी एस आय एस टी कुठलीही परीक्षा असो असा बेसिक स्वरूपाचा प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. आता हा तुम्हाला बेसिक जरी प्रश्न वाटत असला परंतु शक्य आहे का एक ते शंभर, तुम्हाला प्रश्न जर असा आला डायरेक्ट एक ते शंभरपर्यंतच्या सर्व मूळ संख्येची बेरीज किती, तर मला सांगा तुम्हाला मूळ संख्या आठवणारच नाहीत, मूळ संख्या त्या ठिकाणी आठवणारच नाहीत, लक्षात ठेवा. आणि आठवल्या तरी त्याची बेरीज पूर्णपणे करण्यासाठी जवळपास किती मिनिमम जर नाही म्हणलं तर जवळपास तुम्हाला दहा तरी मिनिट लागणार, दहा तरी मिनिट लागणार. म्हणजे या ठिकाणी दहा मिनिट म्हणजे खूप काही कालावधी झाला, लक्षात ठेवा. मग एक ते शंभरपर्यंत सर्व मूळ संख्येची बेरीज किती, दहा साठ. आता एकमेव समसंख्या सांगा की जी मूळ संख्या आहे, तर एकमेव समसंख्या सांगा की जी मूळ संख्या आहे ती म्हणजे दोन. प्रत्येक हा जो प्रश्न जो या ठिकाणी मी घेतलेला आहे हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. एकमेव समसंख्या सांगा की जी मूळ संख्या आहे ती म्हणजे दोन. पा दोन ही समसंख्यासुद्धा आहे आणि मूळ संख्यासुद्धा आहे. एकच तुम्हाला मूळ संख्या दिसेल की जी सम आहे ती म्हणजे दोन. पुढं जाऊयात आता आपण. पुढं पहा तीन नंबरचा प्रश्न आहे, एक ते शंभरपर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती. आता एक ते शंभरपर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहे, पंचवीस. आता तुम्ही जर मग आपल्या वरी जो आपण काय
तक्ता जो बनवलेला आहे, व आता जो काय तो तक्ता आहे तो तुम्ही त्यामध्ये मापा. एक 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 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहे, तर ते आहे 25. म्हणजे हे मापण्यासाठी तुम्हाला याच्यासाठी सांगतो, कारण की तुम्ही जर त्या ठिकाणी जर त्या संख्या पूर्णपणे एकदा जर रिवाईज केल्या, जर मापल्या, तर त्या तुमच्या लक्षात येतील की त्या 25 आहेत. म्हणून हे तुम्ही जर मापलं तर तुमच्या लक्षात राहील. लक्षात ठेवा, एक वेळेस बॅकमध्ये जाऊन ते मापू शकता त्या संख्या किती आहेत. तर किती आहेत, 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत, 25 आहे. पा, 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या 25 आहेत. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज 1060 आहे. आणि एकमेव समसंख्या सांगा की जी मूळ संख्या आहे ती म्हणजे 2 आहे. ती म्हणजे किती, 2 आहे. बाकीच्या सर्व आहे विषम संख्याचा समावेश हा मूळ संख्येमध्ये होत असतो, लक्षात ठेवा. आता अंकाची अदलाबदल करून सुद्धा आपल्याला काही त्याच मूळ संख्या मिळतात. म्हणजे अंकाची अदलाबदल जर केली तरी पण तो संख्या बदलत नाहीत, लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ या ठिकाणी जर पाहिलं तर आपण आता 11 या अंकाची अदला बदल जर केली तर आपल्याला 11 म्हणजे नवीन संख्या कुठली झाली, 11, म्हणजे ती सुद्धा मूळ संख्या आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं 17, याच्या अंकाची अदला बदल जर केली तर ती आली 71. 71 आल्याच्यानंतर ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर आपण घेतली 13. 13 जर अदला बदल जर केली तर काय होणार, 31. 31 ही सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे लक्षात येते का तुमच्या अंकाची अदला बदल, म्हणजे पहिलं अक्षर दुसऱ्या ठिकाणी लिहायचं आणि दुसरं अक्षर पहिल्या ठिकाणी लिहायचं, म्हणजे ती झाली अंकाची अदला बदल. म्हणजे अंकाची अदला बदल करून या ठिकाणी त्या संख्या येऊ शकतात, लक्षात ठेवा. पहा, अंकाची अदला बदल म्हणजे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं 79, पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं 79, या ठिकाणी जर आपण पाहिलं 79 जर लिहिली, याच्या अंकाची अदला बदल जर केली तर काय आली, 97. पाली का, 97. 91 ते 100च्या दरम्यान एकमेव मूळ संख्या कुठली आहे, 97 ही एकमेव मूळ संख्या आहे. आली का या ठिकाणी, 97. पहा, चला पुढं जाऊयात. आता पुढं गेल्याच्यानंतर पहा, आता या ठिकाणी, आता पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर परत आता तुम्हाला या ठिकाणी जर म्हणतात आता 23 ही सुद्धा मूळ संख्या आहे. आता याची अदलाबदल जर केली, आता तुम्हाला खालीलपैकी कुठल्या संख्येची अदलाबदल केली असता परत मूळ संख्या मिळत नाही, असा सुद्धा प्रश्न येईल. तर तुम्हाला त्या ठिकाणी येईल 11 ऑप्शन, पहिले येईल 23, दुसरं येईल 11, तिसरे येईल 17, आणि 4 नंबरचा ऑप्शन येईल तुम्हाला 37. अशा प्रश्न जर असा जर असा, आता हेच उदाहरणार्थ तुम्हाला ह्या पहिलं ऑप्शन आहे, हे दुसरं ऑप्शन आहे, हे तिसरं, हे चौथं ऑप्शन आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला प्रश्न आला खालीलपैकी कुठल्या संख्येची अदला बदल केली असता मूळ संख्या येऊ शकत नाही, तर तुम्हाला तर समजलं पाहिजे. आता पहा, 11 अदला बदल जर केली, पहा 11 अदला बदल जर केली तर 11, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे मूळ संख्या कोणती आहे. आता 17 या ठिकाणी जर 17 जर लिहिले, 17 अदला बदल जर केली तर 71 आली, 71 ही सुद्धा मूळ संख्या आहे. आता 37, 37 जर अदला बदल जर केली 73 येते, ही सुद्धा मूळ संख्या आहे. मात्र 23 अदला बदल जर केली तर मूळ संख्या येत नाही. पहा, 23 अदला बदल जर केली काय आली, 32 आली. काय, 32 आली. 32 ही कोणती संख्या आहे, 32 ही समसंख्या आहे. आणि समसंख्याचा मूळ संख्येमध्ये समावेश होतो का, नाही होत, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. समसंख्याचा मूळ